हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्यंकटेश स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी त्याचप्रमाणे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी असं स्तोत्र मानलं जातं त्यामुळे अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसांचं पारायण किंवा अनुष्ठान कसं करायचं आहे तर ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला कोणकोणत्या अटी आणि नियमांचं पालन करायचं आहे तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत स्कीप न करता जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा व्यंकटेश स्तोत्र पठण हे जरी म्हटलं तरी सुद्धा आपल्या अंगावरती काटा येतो कारण व्यंकटेश स्तोत्राचं पठण जर का आपण केलं आणि ते सुद्धा संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा केली तर व्यंकटेश महाराज हे आपल्यावर प्रसन्न होतातच आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते कारण आपण विष्णूंची म्हणजेच व्यंकटेश बालाजी यांची सेवा करतो तेव्हा आयुष्यातले जेवढे पण काही दुःख असतील किंवा ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतात आणि कुठेतरी तुम्हाला मार्ग सापडतो आणि देव आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्यासाठी कुठेतरी मार्ग काढत आहेत तर याची आपल्याला नक्कीच प्रचिती ज्याप्रमाणे आपले स्वामी महाराज आहेत त्याचप्रमाणे व्यंकटेश बालाजीसुद्धा आहेत जर तुमचे कुलदैवत व्यंकटेश बालाजी असतील आणि तुम्ही जर त्यांची ही सेवा केली तर अतिउत्तम तर हा अधिक महिना भगवान विष्णू यांना समर्पित असा मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा दहा पटीने तुम्हाला अधिक फलश्रुती मिळवून देणारी आहे त्यामुळे तुमच्या कठीणातली कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त तीन दिवसांचा व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान करू शकता त्याचबरोबर एकवीस दिवसांचा पारायण किंवा संकल्पयुक्त सेवासुद्धा तुम्ही करू शकता पण जर समजा एकवीस दिवस प्रत्येकाला करणं शक्य होत नसेल तर त्यासाठी तीन दिवसांची प्रभावी सेवा तुम्ही करू शकता तर तीन दिवसांचं अनुष्ठान आपल्याला कधी करायचं आहे तर अधिक महिन्याच्या येणाऱ्या कोणताही शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता जर तुम्ही या सेवेला शुक्रवारी सुरुवात केली तर तुम्हाला शुक्रवार शनिवार आणि रविवार अशी ही सेवा करायची आहे तर बरेचसे लोक हे एकवीस दिवसांची सेवा सुद्धा करतात पण एकवीस दिवस हे खूप जास्त होतात आणि त्यामध्ये कधीही अडचण येऊ शकते काही प्रॉब्लेम येऊ शकतात तर किंवा तुम्हाला गावाला जायला लागू शकते त्यामुळे तुम्ही एकवीस दिवसांऐवजी तीन दिवसांची ही छोटीशी सेवा तुम्ही करू शकता आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तीन दिवसांची जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला खरंच यामध्ये व्यंकटेश बालाजी एवढे प्रभावी आहेत ना की तुमच्या सगळ्या गोष्टींची इच्छा पूर्ण करणारच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की व्यंकटेश स्तोत्राचं मराठीमध्ये पठण करायचं तर कसं करायचं तर बघा मराठी स्तोत्र जो आहे तर तो अनुवाद आहे आणि त्यामुळे आपण आपल्याकडे मराठी स्तोत्र म्हणतो पण शक्यतो जे संस्कृतमध्ये स्तोत्र आहे तर ते आधीपासून आहे म्हणजे त्याचाच अनुवाद करून ते मोठं केलेलं आहे जे मराठीमधलं आहे आता तुम्हाला जर संस्कृत व्यवस्थित म्हणता येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये हे स्तोत्र म्हणायचं आहे अगदी पंधरा ओळींचं हे छोटंसं असं स्तोत्र आहे आणि हे तुम्हाला एकवीस वेळेला पठण करायचं आहे आता जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आणि तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल तर तुम्ही संकल्प न करता रो हे पठण तुम्ही आठ पंधरा दिवस म्हणा जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि त्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता मिरत तर आता या सेवेला सुरुवात कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते संकल्पाशिवाय कोणतेही सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे सकाळी आपली देवपूजा झाली की देवासमोर बसून तुम्हाला या सेवेसाठी संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी एक ताम्हण घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि दोन पळी पाणी टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गोत्राचं नाव घ्यायचं आहे तुम्ही ज्या दिवशी संकल्प करणार आहात तर त्या दिवशीचे तारीख वार आणि वेळ हे सुद्धा संकल्प करतेवेळी तुम्हाला बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्राचा तीन दिवसाचा अनुष्ठान करणार आहेत तर ही माझी सेवा आहे तर ती सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी तुम्हाला भगवंताकडे प्रार्थना करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्याला या अनुष्ठानासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे मध्यरात्रीपासून रात्री बरोबर बारा वाजता तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे पहिल्या ओळीची सुरुवात ही बरोबर बारा वाजता झाली पाहिजे पंधरा मिनटं आधी तुम्हाला आंघोळ करून घ्यायचं आहे डोक्यावरून आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळ करूनच हा तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे फक्त हातपाय धुऊन तुम्ही ही सेवा करू शकणार नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला आंघोळ करूनच या सेवेला सुरुवात करायची आहे पंधरा मिनटं आधी आंघोळ तुम्ही करा रेडी राहा आणि बरोबर पावणे बारा वाजता देवासमोर तुम्ही तयार राहा आसनावर बस त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो व्यंकटेश स्तोत्र पूर्ण होईपर्यंत सुरू राहिला पाहिजे तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर मग तो दिवा विजला तरी चालेल पण व्यंकटेश स्तोत्र सुरू असताना तो दिवा सुरू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर जी अगरबत्ती तुम्ही लावणार आहात तर तीसुद्धा व्यंकटेश स्तोत्र सुरू असताना सुरू राहिली पाहिजे त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा अगरबत्ती तुमच्यासोबत घेऊन बसा पारायणाला बसताना जेणेकरून ती अगरबत्ती संपायला आली की तुम्ही दुसरी अगरबत्ती लावू शकता तर या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपण बसण्यासाठी जे आसन घेणार आहोत तर ते आसन निळ्या रंगाचंच चा असलं पाहिजे कारण निळा रंग हा भगवान व्यंकटेशांचा आवडता रंग आहे त्यामुळे निळ्या आसनावरती बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता तुमच्याकडे निळ्या रंगाचं जर आसन नसेल तर तुम्ही त्यावरती कोणताही कपडा ठेवू शकता निळ्या रंगाचं एखादं ब्लाउज पीस असेल किंवा दुसरा निळ्या रंगाचा एखादा कपडा असेल तर तो सुद्धा तुम्ही या आसनासाठी वापरू शकता आणि त्याचबरोबर तुमच्याकडं जर निळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी असेल तर तेसुद्धा तुम्ही या पारायणाच्या काळामध्ये घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एकवीस वेळेला म्हणायचं आहे मराठीमध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये पठण करू शकता तर व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे संस्कृतमध्ये असलेल्या व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओळींचंच आहे आणि तुम्हाला ते सहजच वाचून होणार आहे पण ते इतकं प्रभावी आहे की मराठीमध्ये तुम्ही ज्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळेला वाचता त्यापेक्षा संस्कृतमध्ये एक वेळेला वाचलेलं व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला दहा पटीने अधिक फळ मिळवून देत असतो पण जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्राचा मराठीमधला अनुवाद तुम्ही वाचू शकता आणि त्याचे पठण हे तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्रामध्ये भगवान व्यंकटेशाची स्तुती केलेली आहे आणि त्याचं वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असता तर ते त्यावेळेस साक्षात भगवान व्यंकटेशांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि साक्षात ते तुम्हाला दर्शन देतात एवढं हे प्रभावी आणि उच्च कोटीची अशी ही सेवा आहे तर या स्तोत्रामध्ये भगवान व्यंकटेशांचं विस्तारपूर्वक असं वर्णन केलेलं आहे त्यामुळे साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडतंय अशी प्रचिती येते संस्कृतमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा श्लोकांचं आहे आणि मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे एकशे आठ ओव्यांचं आहे त्यामुळे तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर तुम्ही या संस्कृतमधल्या स्तोत्राचंच पठण करा कारण संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रांचं पारायण करत असताना आप जास्त वेळ लागत नाही पण मराठीमध्ये असलेल्या व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असताना खूप जास्त वेळ लागू शकतो कारण मराठीमध्ये असलेले व्यंकटेश स्तोत्र हे एकशे आठ ओव्यांचं आहे आणि त्यामुळे ते पठण करत असताना तुम्हाला वेळ लागू शकतो कारण आपल्याला या पारायण कालावधीमध्ये एकवीस मंडळ पूर्ण करायचं आहेत आणि म्हणूनच संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार असाल तर एकवीस वेळेला संस्कृतमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे वाचायला एक तास लागू शकतो किंवा पाऊन ताससुद्धा लागू शकतो जर तुम्ही पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली असेल तर कदाचित तुम्हाला पहिल्या दिवशी दीड तास लागू शकतो पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाऊण तासामध्येच तुमचं हे स्तोत्र पूर्ण होऊन जाईल आणि हेच जर तुम्ही मराठीमध्ये वाचायला बसलात तर तुम्हाला सकाळचे चार पाच सुद्धा वाजू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर तुम्ही संस्कृत स्तोत्राचाच यामध्ये पठण करा त्याचबरोबर जेव्हा आपण संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असतो तर त्यावेळेला तुमचे उच्चारसुद्धा स्पष्ट असले पाहिजेत तरच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळणार आहे आणि जर उच्चार चुकले तर तुम्हाला त्याची फलश्रुती मिळणार नाही मग तुम्ही मराठीमध्ये असलेले व्यंकटेश स्तोत्रसुद्धा पठण करू शकता मराठीमध्ये सहजरित्या आपण पठण करू शकतो आणि त्यामध्ये उच्चार चुकण्याचीही तुम्हाला भीती राहणार नाही आता तीन रात्रींचे व्यंकटेश स्तोत्रांचं अनुष्ठान करत असताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस मंडळ प्रत्येक दिवशी पूर्ण करायचं आहे ते म्हणजे तीन दिवस आपल्याला एकवीस वेळेला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण किंवा पारायण करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे मराठीमध्ये फलश्रुती दिलेली आहे आणि ती तुम्हाला शेवटच्या वेळेस वाचायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही वीस वेळेला व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये पठण कराल तर त्यावेळेस तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र ऐंशीव्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे म्हणजेच एक ते वीस वेळेला तुम्हाला ऐंशीव्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं आहे एकविसाव्या स्तोत्राचं जेव्हा पठण करायला सुरुवात तुम्ही कराल तर त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण एकशे आठ ओव्यांपर्यंत हे पठण करायचं आहे तर ही काळजी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना घ्यायची आहे कारण फलश्रुती ही सगळ्यात शेवटी म्हणायची त्यामुळे एकविसाव्या वेळी ज्यावेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण कराल त्यावेळेस तुम्हाला ही फलश्रुती म्हणायची आहे तरच तुम्हाला या पारायणाची संपूर्ण फलश्रुती मिळेल अतिशय महत्वाची ही माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही ती अगदी आवर्जून लक्षात ठेव त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळेला तुमचं मंडळ पूर्ण झाल्यानंतर पारायण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला व्यंकटेशाची आणि गणपतीची आरती करायची आहे ज्या आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे कोणताही गोड पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता गुळ साखर चालेल किंवा खडी साखर चालेल किंवा नुसती साखर सुद्धा तुम्ही दाखवली तरी चालेल आणि पिवळ्या रंगाचा प्रसाद हा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि यानंतर तुमचं पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही झोपायला जाऊ शकता आता या पारायणाचे नियम काय आहेत ते आपण बघूया तर या पारायणाच्या काळामध्ये तीन दिवसांचा बरेचसे लोक उपवास सुद्धा करतात जर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल आणि तुमचं जर शरीर साथ येत असेल तरच तुम्ही हा उपवास करा नाहीतर तुम्ही खाऊन केलं तरीसुद्धा हे पारायण चालणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार मद्यपान हे सुद्धा पाळायचं आहे आणि ब्रह्मचर्याचे तुम्हाला कडकडीत पालन करायचं आहे तर या गोष्टींची काळजी तुम्हाला या पारायण काळामध्ये घ्यायची आहे तर अशा या अतिशय प्रभावी अशा तीन दिवसांच्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाला सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट करून सुद्धा विचारू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।